महादेव कुसेकर हे आता एसटी महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असणार आहेत. शेखर सत्रे यांच्या निवृत्तीनंतर व्यवस्थापकीय संचालक पद हे रिक्त होतं, तर शासनाकडून कुसेकर यांची पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून कुसेकर हे कार्यरत होते. त्यामुळे आता अत्यंत महत्वाची बातमी म्हणावी लागेल. महादेव कुसेकर यांची एसटी महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर शेखर चन्ने यांच्या निवृत्तीनंतर आता व्यवस्थापकीय संचालक पद रिक्त होतं. शासनाकडून कुसेकर यांची पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे ते अध्यक्ष म्हणून काम करत होते, तर त्यानंतर आता महत्वाच्या पदी त्यांची आता नियुक्ती करण्यात आली आहे. महादेव कुसेकर हे आता एसटी महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असणार आहेत, तर शेखर चन्ने यांच्या निवृत्तीनंतर व्यवस्थापकीय संचालक पद हे रिक्त होतं आणि त्यानंतरच आता कुसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाकडून कुसेकर यांची या पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून कुसेकर हे अगोदर काम करत होते. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले जात आहेत. चेतन, महादेव कुसेकर यांची आता एसटी महामंडळाच्या नव्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे का, अधिकची माहिती आहे? निश्चितच वर्षा, ज्या प्रकारे गेल्या 6 महिन्यांमध्ये एकंदरीत शेखर चन्ने यांनी ज्या प्रकारे काम केलेलं होतं आणि एसटी महामंडळ सातत्याने आपल्याला फायद्याच्या दिशेने जाताना पाहायला मिळत होतं, त्यानंतर शेखर चन्ने यांची निवृत्तीची घोषणा झालेली होती. त्यांची निवृत्ती झाल्यानंतर नेमकं या पदावरती कोण कार्यरत असतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र आता कुसेकर यांच्या नियुक्तीनंतर सर्वच एसटी कर्मचाऱ्यांच्या आशा त्या दृष्टीने पल्लवित झालेल्या आहेत आणि मग कुसेकर यांचा कार्यभार कशा प्रकारे असेल आणि एसटी महामंडळाला पुन्हा तोट्यातून नफ्याकडे घेऊन जाण्यासाठी ते नेमक्या कोणत्या नव्या उपयोजना करतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. नक्कीच चेतन, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतो आता महादेव कुसेकर हे एसटी महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक असणार आहेत. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.